सुरुवातीच्या आक्रमणापासूनच्या, म्हणजे साधारण मागच्या कालखंडात गेलो तरी आणि आत्ताच्या कालखंडात सुद्धा गेलो तरी. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिकच्या रूपाने पाहायला मिळाली, काही अंशी षटकारांच्या रूपाने पाहायला मिळाली, अजूनही एक चेंडू येणं बाकी असताना, या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असताना धावफलकावरती 31 धावा आल्यात. मोठा फटका जरूर लगावला गेलाय, चेंडू जातो दुसरा लॉंग ऑफ सी मारेषेवरती. एक नाम अग्निपथ का विजय दीनानाथ चौहान और दूसरा विजय इसबलकर. या वेळेला विजयच्या बॅट निघालेला हा फटका पार जाणारा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 6 वाढली, 37 पर्यंत पोहोचले. 18 चेंडूंमध्ये 37 धावा आल्यात आणि इसबलकर वाडी संघाची धावसंख्या मैदानामध्ये त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळते. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येतोय चेतन देवळकर. चेतन देवळकर कडून फार मोठ्या आशा अपेक्षा असतील. पाहायचं आहे चेतन देवळकर शेवटच्या षटकामध्ये त्या आशा अपेक्षांची पूर्तता करतोय की त्याला सुरुंग लावतोय. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन या वेळेला फलंदाजाने जागा बनवली, पण साध्या भाषेत म्हणायचं झालं तर हा वाईटचा फटका मारला असं त्याच्या पाठीराक्यांनी सुद्धा सांगितलं. चेंडूला थोडं फॉलो केलं, त्याचा पाठलाग केला, एक धाव नक्की मिळाली, पण एकेरी धावानं विजयला स्ट्राईक सुद्धा दिली गेले. 38 धावा धाव फलकावरती आल्या. अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. क्षेत्रव्यू आपण पाहतोय, एक गलीला क्षेत्ररक्षक आहे, त्याच वेळेला एक बॅकवर्ड डीप पॉईंटला आहे, एक शॉर्ट एक डीप कव्हरला आहे, त्याच्यानंतर एक वायडेश लॉंग ऑफला आहे, वायडेश लॉंग ऑन आहे, डीप वायडेश मिड विकेट सुद्धा आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा तैनात केला गेलाय. आणि या क्षेत्रव्यूमध्ये गोलंदाजाला यश मिळालं आहे ते चेंडू डॉट टाकण्यात. चेतन देवळकर 4 चेंडू येणं बाकी असताना राईट अर्म ऑफ द विकेट गोलंदाजी करतोय. विजय समोर हा ओरपिच म्हणून खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव नक्की मिळते, एकेरी धावानं अर्थात दुसऱ्या धावेचं सुद्धा रूपांतर होतंय. 2 धाव्याने धावसंख्या जरूर वाढणार आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती 40 पर्यंत. पारितोषिक येते विजय इसबलकर यांच्यासाठी की जर आपण षटकार लगावलात तर सीएमसी मंडळाकडून आपणासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आहे. सीएमसी मंडळाकडून हे पारितोषिक असणार आहेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहेत. विजय इसबलकरने आपल्या बॅटने एक षटकार जरूर लगावलाय. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंगची धावसंख्या 40 होती, 39 अर्थात. आणि याच दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू डॉट जातोय, निर्धाव जातोय, धाव मिळणार नाहीये हे तर फिक्स झालंय, पण त्याच वेळेला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चेतन देवळकरच्या हातामध्ये चेंडू फार वेगळं काही करत नाहीये. चेंडू डॉट टाकायचा आणि त्या वेळेला फलंदाजाला सेम चेंडू नाही टाकायचं आहे, रिपिटेशन करायचं नाहीये. ऑफस्टंपच्या थोडा वायर ठेवायचा आहे, परंतु फलंदाजाला रूम द्यायचा नाहीये. आणि इथे मात्र गेटवे ऑफ इंडिया, दॅट इज वेलकम फॉर मास्टर. 44 धावसंख्या धावफलकावरती वीरेंद्र सहवागचा जर्सी नंबर अर्थात विजय इसबलकरच्या फटक्याने सुद्धा याद दिलावला आणि आठवण करून दिली. आणि त्याच्यानंतर आता पाहायचं की या पद्धतीने मैदानात आणखीन किती मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होणार. शेवटचा चेंडू येणं बाकी असताना चेतनच्या हातातून झेल सुटलाय जरूर. दुसरी धाव हळूहळू हळूहळू विजय आज 1 किलोने तरी विजयचं वजन कमी होणार एवढं मात्र नक्की आहे. पण त्याच दरम्यान फलंदाज फंटॅस्टिक बॅटिंग. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा फार महत्वाच्या असणार आहेत इसबलकर वाडी संघाला. 46 धावा धावफलकावरती आल्यात. 47 धावांचं आव्हान असणार आहे आणि टॉससाठी यायचंय स्वाभिमान सिंधुदुर्ग विरुद्ध महादेववाडी. स्वाभिमान सिंधुदुर्ग संघाचा कर्णधार आणि महादेववाडी संघाचा कर्णधार टॉससाठी त्वरित यायचा आहे. वेळ ढवळायचा नाहीये मित्रांनो, दोन्ही संघांना विनंती असेल. स्वाभिमान सिंधुदुर्ग संघाचा कर्णधार आणि महादेववाडी संघाचा कर्णधार. एकता चषक 2019 निमित्तानं मित्रांनो आपण एकत्र आलोय. एक आगळेवेगळे अर्थातच प्रयोजन या निमित्तानं करण्यात आलं, एकत्र आणण्याचं प्रयोजन.
आणि त्यानिमित्तानं क्रिकेट स्पर्धेला एक वेगळा आनंद देण्याचा सुद्धा हा प्रयत्न आहे. 2019 साली आपण ही स्पर्धा, दुसरं वर्ष या स्पर्धेचं, प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये 14 संघ सहभागी आहेत आणि या 14 संघांमध्ये स्वाभिमान सिंधुदुर्ग संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतोय. मादेवाडी संघाचं कर्णधार आलेलं आहे. थँक्यू. स्वाभिमान सिंधुदुर्ग संघाचा कर्णधार सुद्धा येतोय आणि दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. टॉस होतोय स्वाभिमान सिंधुदुर्ग विरुद्ध महादेववाडी. सखाराम जी शिंगरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. सन्माननीय सखाराम जी शिंगरे यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि हा टॉस जिंकतोय महादेववाडी अँड इलेक्टेड टू फिल्डिंग. महादेववाडी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फिल्डिंग फर्स्ट, असं याच दरम्यान ही न्यूज आपण आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी आणि दोन्ही संघाच्या सपोर्टरसाठी आपण या ठिकाणाहून अनाऊन्स करतोय. पण तत्पूर्वी पूर्वार्धाचा खेळ संपलाय. इस्वलकर वाडी संघाने 46 धावसंख्या उभारली. 47 धावांचं आव्हान ठेवलं जय भवानी क्रीडा मंडळ संघाला. नाणेफेकीचा कौल जय भवानी क्रीडा मंडळ संघाने जिंकला जरूर होता, पण गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये काही धावा बहाल सुद्धा केल्या. पण आता त्या फलंदाजी करताना ते विसरावं लागेल. फॉगेटिंग इज अन आर्ट आणि ते असावंच लागतं. त्यामुळं काही गोष्टी या चटकन विसरायच्या असतात. जसं आपण आपल्या आयुष्यामधल्या काही गोष्टी विसरायला नक्की भाग पडतो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. परंतु त्या गोष्टींचा अर्थात आपण या ठिकाणी उल्लेख न केलेला बरा. पण मैदानावरती 47 धावांची गरज असताना कशा पद्धतीची व्यूहनीती असेल, रणनीती असेल, ते सांगण्यासाठी घेऊन चलतो माझा साथी समालोचक मित्र आकाश मांजरेकर यांच्याकडे. श्री गणरायाला वंदन करून, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मरण करून पुनश्च एकदा आजच्या दिवसातील समालोचनाला मी पुन्हा एकदा सुरुवात करतो. मी आकाश मांजरेकर आलेल्या तमाम रसिक माझ्या प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं खऱ्या अर्थानं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. नाधवडे प्रीमियर लीग एकता चषक 2019 खऱ्या अर्थाने एक हक्काने सांगा असं वाटतंय की आम्ही कोकणचे असा आणि आम्ही कोकणचे आहोत, कोकणातले आहोत आणि खऱ्या अर्थानं ही एक अभिमानास्पद बाब सुद्धा पाहायला मिळते. कारण आपली मुंबई आहे आणि आपली माणसं सुद्धा असणं गरजेचं असेल. उडियात मैदानावरती आपण जर विचार केला तर एका बाजूला इस्वलकर वाडी तर दुसऱ्या बाजूला जय भवानी क्रीडा मंडळ, या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कौल जिंकला जय भवानी क्रीडा मंडळाने आणि प्रथमतः खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर फिल्डिंगचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या निर्णयावरती अंमलबजावणी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला 46 या धावसंख्येवरती रोखलंय. आता मात्र 47 धावांचं जो काही एक आत्मविश्वास पूर्ण घेतलेला निर्णय कशा पद्धतीने पूर्ण करतात हे सुद्धा बघणं, तितकंच आगतिकतेचं सुद्धा असेल हे सुद्धा बघणं लक्षात, ही बाब सुद्धा लक्षात येईल. आता मात्र खऱ्या अर्थानं महत्त्वाचा असेल तो म्हणजे कर्णधार आणि संघ व्यवस्थापकाने घेतलेला निर्णय. कोणत्या दोन फलंदाजांना सलामीसाठी पाठवायचं आहे, अगदी त्याच वेळेला कोणत्या गोलंदाजाला षटक क्रमांक पहिला द्यायचा आहे, ही रणनीती ज्याने ओळखली तो खऱ्या अर्थाने एक चांगला क्रिकेटपटू, एक चांगला कर्णधार आणि एक चांगला व्यवस्थापक सुद्धा बनू शकतो. आणि ही बाब आपण बऱ्याचशा वेळेला ओळखली आहे सुद्धा. संघाचा कर्णधार हा एक मणक्याप्रमाणे असतो आणि तोच मणका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र पहिला चेंडू फुल्लर लेंथ स्वरूपातील चेंडू टाकलेला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता सुद्धा होतीये. आपण पाहिलं 47 धावसंख्येचा पाठला करायचा आहे, त्यावरती येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू प्रतिस्पर्धी संघावरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करू शकतो आणि तो दबाव या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळेल. सेकंड स्ट्रोक आपण पाहतोय, मिडल ऑफ द बॅट, फंटास्टिक स्ट्रोक आपण पाहतोय, लंगन सीमारेषा बाहेर षटकार. महाराजांच्या तलवारीप्रमाणे केला वार, चेंडूवरती झाला प्रहार, चेंडू सीमारेषा बाहेर
षटकार अप्रतिम फटका आपण पाहिला. क्रिकेट हा खेळ मित्रांनो खऱ्या अर्थानं आगतिकतेचा म्हणूनच पाहायला मिळतो, कारण एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा पद्धतीचाच असतो. बऱ्याचशा वेळेला बॉलिवूडमध्ये जर आपण वळालो तर कभी खुशी कभी गम अशा स्वरूपातील सुद्धा खेळ पाहायला मिळेल, कारण पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धावाला आहे. त्यामुळे भारतेने खऱ्या अर्थानं हा खेळ रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी, अफलातून कमबॅक खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल ते म्हणजे प्रदीप सावंत यांचं एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर अंदाज चुकीचा असू शकतो, मात्र अनुभव कधीच चुकत नाही हे प्रदीपच्याने आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवून दिलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या अनुभवाला पणाला लावलं आहे आणि गुडलेन स्पॉटवरती वारंवार गोलंदाजी केली जाते आहे. अफलातून लाईन लेंथ म्हणावी लागेल किंबहुना फलंदाजाच्या काहीशा माइंडसेटने तो खेळतोय, अगदी त्याच वेळेला फलंदाजाच्या मनोवृत्तीसोबत तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्याच्या गोलंदाजीचा आढावा घेतला तर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय, सहज गतीने येतोय आणि चेंडूचा वेग ऐन वेळेला रिस्ट पोझिशन बदलल्यामुळे काहीसा कमी जास्त होतोय आणि या चेंज ऑफ द पेस पद्धतीच्या गोलंदाजीलाच कुठेतरी फलंदाज या ठिकाणी बॅकफूटवरती आलेला आपण पाहिलंय. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. कोण म्हणेल दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतरचे चेंडूवरती सर्व चेंडू निर्धाव गेलेत. त्यामुळे क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं अनप्रेडिक्टेबल असतो, अनिश्चित त्यांचा असतो हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकं 20 मिनिटांचा कालावधी असं काहीसं कॅल्क्युलेशन आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलं आहे. त्या वेळेचं बंधन आपण राखायचं मित्रांनो. दोन्ही संघांना एक मनपूर्वक विनंती जरूर असेल. आपण पाहिलं या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या विभागातील व्यक्ती असणार आहेत. जरी आपलं गाव एक असेल, आपला तालुका एक असेल, आपला जिल्हा एक असेल, तरी सुद्धा कामानिमित्ताने सेवानिमित्ताने आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं कोण व्यक्ती कोणत्या ठिकाणी काम करतो याची माहिती सुद्धा असणं गरजेचं असेल. इस्वलकर वाडी या संघामध्ये अर्थात खेळणारा विजय खांडेकर हा सुद्धा एक अशाच एक नामांकित व्यक्तींपैकी एक आहे, कारण मिलिटरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रेनिंग घेऊन रेल्वे पोलिसांमध्ये खऱ्या अर्थानं एक भूमिका खांडेकर यांची, कारण त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं दिसून सुद्धा येते आणि सेवाभाव वृत्ती असावी हे त्यांच्याकडून बऱ्याचशा वेळेला दिसून सुद्धा आलंय. एखादा समाजसेवक ज्यावेळेला खऱ्या अर्थानं समाजाची कार्य करत असतो, त्यावेळेला एखाद्या आपण सर्व्हिसमध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेला व्यक्ती किंबहुना अगदी पोलीस या ठिकाणी सुद्धा कार्यरत असणारा व्यक्ती एक निर्भीरतेने चांगल्या प्रकारची खेळीसुद्धा करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. येस इट इज, पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. कम ऑन डीजे मास्टर. गुरुनाथ इलावडेकर यांनी अर्थात एक चांगला झेल पकडलेला आपण पाहिलाय. 1996 साली अर्थात आपण जर विचार केला 1996 ते 2000 सालामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटची पंढरी गाजवली आहे, ज्यांनी क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने महर्षी सुद्धा म्हणता येईल अशी व्यक्ती अजूनही मैदानावरती एक चांगला खेळ प्रदर्शित करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या या खेळीला पुन्हा एकदा आपण मानवंदना करूयात आणि मैदानावरती बोलूयात. यावेळेला मात्र मोठा फटका हल्ला चढवला जातोय. आपण पाहतो चेंडू सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. नाधोडे प्रीमियर लीग NPL एकता चषक 2019 पर्व दुसरे याच्या माध्यमातून अर्थात मनोहरजी नारकर यांना विनंती करतोय. आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. आप आहे बहार आई. यावेळेला मात्र फलंदाज आपल्या स्थानचा छान पद्धतीने वापर करतोय. आपण पाहिलं कव्हर क्षेत्रामध्ये सहज पद्धतीने खेळून काढतोय. एका धावेवरती या ठिकाणी समाधान जरूर मानावं लागेल, मात्र
त्याच वेळेला आपण जर विचार केला तर सिंगल डबल धावासुद्धा बऱ्याचशा वेळेला प्रतिस्पर्धी संघातील 11 खेळाडूंवरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करेल. कारण ज्या ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट होईल त्या त्या वेळेला आपण जर विचार केला तर प्रत्येक खेळाडूची खेळाची शैली वेगळी असते, त्यामुळे क्षेत्ररक्षकांसोबत अगदी त्याच वेळेला गोलंदाजालासुद्धा आपली रणनीती बदलावी लागते आणि त्याच रणनीतीनुसार खऱ्या अर्थानं हल्लासुद्धा चढवलेला आपण पाहिलं आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त झाला आहे, जिथे 7.50 सरासरी पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण जर विचार केला विजयासाठी 47 धावांचं आव्हान, धावफलकावरती लागल्यात 15 धावा, त्यामुळे येणारे 12 चेंडू आणि किती धावांची आवश्यकता असेल असं काहीसं उलटं काउंटडाऊन चालू आहे. आणि याच कॅल्क्युलेशनमधून एक उत्तर जरूर येत आहे आणि ते उत्तर असणार आहे 32 धावांची आवश्यकता. याचा अर्थ साफ आहे मित्रांनो, प्रत्येक षटकामागे 16 सरासरी राखावी लागेल. आनंद टक्के नवीन गोलंदाज या ठिकाणी खऱ्या अर्थानं सज्ज झाला आहे. 100% कामगिरी करावी लागेल ते म्हणजे आनंद टक्के याला. आपण जर विचार केला तर आनंद टक्के एक चांगला एक जाणकार खेळाडूसुद्धा पाहायला मिळत आहेत, एक अनुभवी खेळाडू जर्सी क्रमांक 42 परिधान करून या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. तुषारच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. प्रत्येक षटकामागे 16 सरासरी राखायची आहे आणि ही सरासरी आपण राखू शकतो का यावेळेला मात्र आपण पाहतोय. बॅटची एक किलर एज ज्याला खऱ्या अर्थानं म्हणता येईल ती किलर एज या ठिकाणी घेण्यात आली आहे. केवळ एक धाव घुशी स्वरूपातील या ठिकाणी प्राविधान म्हणून प्राप्त झालेले आपण सुद्धा पाहतोय. धावफलकावरती आपण नजर टाकूयात. एकूण 16 ही धावसंख्या लागली आहे. जर्सी क्रमांक 42 आणि वय वर्ष 42 असे क्रमांक असतात. आनंद टके या ठिकाणी मैदानावरती खेळत आहेत. एक चांगला योगायोग म्हणावं लागेल आणि त्याच योगायोगातून एक आपण विचार केला यावेळीचा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. येस इट इज आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 पद्धतीने या चेंडूला स्वैर घोषित करण्यात आला आहे. वाईड प्लस वन अशा स्वरूपातील दोन धावा धावफलकावरती बहाल केलेल्या आपण पाहतोय. 18 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थात आपण जर विचार केला तर तुषार आणि चेतन या जोडीला आता मात्र शेवटपर्यंत टिकलं पाहिजे आणि टिकायचं असेल तर मोठे फटके लगावत खऱ्या अर्थानं गोलंदाजाची रणनीती या ठिकाणी धुळीस मिळवावी लागेल. बॅकफूटवरती जाऊन डिफेन्स केलाय. डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी योग्य आहे का हा प्रश्न खऱ्या अर्थानं आपल्यालाच विचारला जाईल. किंबहुना अगदी त्याच वेळेला तितका चांगला गोलंदाजीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा हा चेंडू गुडलेंथवरून एक अतिरिक्त स्वरूपातील उसळी प्राप्त करणारा होता आणि त्याचमुळे का होईना या अनएक्सपेक्टेड डिलिव्हरीला फलंदाज कुठेतरी बीट झाला आहे आणि खऱ्या अर्थानं केवळ आणि केवळ त्याला सन्मान दिलेला सुद्धा आपण पाहतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच मिड ऑफ क्षेत्राच्या वरून लगावलेला हा फटका लॉंग ऑफमध्ये अर्थातच आपण पाहतोय ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत फील्ड होते फेक होते एक धाव पूर्ण केले स्ट्राईक रोटेट होते आणि धावफलकावरती एक समसंख्या आली आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आनंदचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेला मात्र आपण पाहिलं चेंडू बराच कालावधी हवेत आहे. येस इट इज फलंदाज बाद. लागेल ते म्हणजे गोलंदाजांचं. त्यांनी एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. कारण त्यांच्या संघातील फलंदाजांनी खऱ्या अर्थाने एक चांगले धावा केले आहेत आणि त्याच बळावरती असा फ्री माइंडेड गोलंदाजी करण्याची एक मुभा मिळाली आहे आणि हा ॲडव्हान्टेज घेत खऱ्या अर्थाने एक चांगली लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त झालं आहे. आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं प्रदीप सावंत घेऊन आले, केवळ 6 धावा दिल्या. षटक क्रमांक 2 महेश ढबड्या घेऊन आलेले आपण पाहिले, 9 धावा दिल्या. आता मात्र षटक क्रमांक 3 आनंद टक्के घेऊन आले आणि 100% चांगली गोलंदाजी केली आहे. केवळ 5 धावा दिलेल्या आपण पाहिल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहिलं केवळ 20 धावा लागल्यात.
परशुराम इस्वलकर नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक चौथ, यावेळेला मात्र सहा चेंडू आणि विजयासाठी अर्थात आपण जर विचार केला तर 27 धावांची आवश्यकता असेल. सर्व चेंडूंवरती प्रहार करणं आता मात्र अनिवार्य असेल आणि अनिर्वाच्य खेळामध्ये आपण जर विचार केला तर डावखुऱ्या फलंदाज आता मात्र कशा पद्धतीने खेळतोय हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असेल. गणेश ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय, गणेशकडे एक संधी आहे आणि या संधीचा कशा प्रकारे तो फायदा उचलतोय हे सुद्धा पाहावं लागेल. पहिला चेंडू यावेळेला मात्र चेंडूवरती बोट फिरली आहेत, ऑफस्पिन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता, फलंदाजाने केवळ पट्टा चालवला आहे मात्र या त्याच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाही आहे हे चित्रसुद्धा आपण मैदानावरती खऱ्या अर्थानं अनुभवतोय. कौतुक करावं लागेल परशुराम यांचं, कारण अगदी मीडियम पेसर ज्या पद्धतीचं गोलंदाजी टाकतो त्या पद्धतीची ॲक्शन आणि त्यानंतर मात्र ऐन वेळेला चेंडूवरती बोटं फिरली जात आहेत. यावेळीचा हा चेंडू आउटसाईड लेग स्टंप येसडीज पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर पोहोचतोय. चेंडू स्वैर असल्याची घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आणखीन एक धाव दाफलकावरती आलेली आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहतोय एक चांगला चेंडू पुन्हा छ एकदा आपण पाहिलं, चांगलं एक्झिक्युशन सुद्धा या ठिकाणी केलं जातोय. लेग बाय स्वरूपातील आणखीन एक धाव दाफलकावरती पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये मित्रांनो दोन महत्त्वाचे अविभाज्य घटक असतात, ते म्हणजे एक गोलंदाज आणि दुसरा म्हणजे खऱ्या अर्थानं एक यष्टीरक्षक. आणि ज्यावेळेला यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांचा समन्वय चांगल्या पद्धतीचा असेल त्या त्या वेळेला एक चांगला खेळसुद्धा होऊ शकतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून योगायोग का होईना. आपण पाहतोय परशुराम आणि विजय हे दोन बंधुराजे या ठिकाणी मैदानावरती खेळत आहेत, एक यष्टीरक्षकाची तर दुसरा गोलंदाजाची भूमिका या ठिकाणी आपल्याला पार पाडताना पाहायला मिळालं आहे. दरम्यानचा चेंडू बराच कालावधी हवेत जरूर होता मात्र त्या ठिकाणी निर्जनस्थळीमध्ये जाऊन पोहोचला आहे आणि आपण पाहिलं दोन धावा आणखीन धावपलकावरती येत आहेत जरूर. मात्र हा सामना खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर एकतर्फी होणार की काय, त्या दिशेनेच किंबहुना वाटचालसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. इस्वलकरवाडी या संघाने खऱ्या अर्थानं फलंदाजी असू देत गोलंदाजी असू देत आपलं नैपुण्यपणाला लावलंय. खऱ्या अर्थानं मी कौतुक केलं होतं ते म्हणजे गोलंदाज आणि विकेट किपर यांचं, त्यात भर म्हणजे खऱ्या अर्थाने या दोघांचं बंधुराजांचं नातं आलं आहे आणि त्यांचं समन्वय, त्यांचं कोऑर्डिनेशन, त्यांचं कम्युनिकेशन अफलातून पाहायला मिळाले. यावेळेला मात्र मोठा फटका, चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू वन डाऊन टीम आर शाबार चार धावांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. धावफलकावरती नजर टाकूयात, धावफलक 28 घरामध्ये जाऊन पोहोचलंय. औपचारिकतेचा बाकी अर्थ असलेला हा खेळ आपण पाहतोय. एक धाव अर्थातच या ठिकाणी जरूर येते अशा पद्धतीने आपण पाहतोय.